सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 1466 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 475 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 991 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 925 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 243 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही 682 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत एकूण 474 व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 460 व्यक्तींचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यापैकी 448 व्यक्ती हे निगेटिव्ह टेस्ट झालेले आहेत आणि 12 व्यक्ती पॉझिटिव्ह टेस्ट झालेले आहेत. त्यापैकी अद्यापही 14 रिपोर्ट्स अवेटेड आहेत. पॉझिटिव्ह टेस्ट झालेल्या व्यक्तीपैकी 11 रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे व एक रुग्ण दगावलेला आहे. सोलापूर शहरातील पाचेपेठ परिसरातील जो मृत रुग्ण होता त्यांच्या संपर्कात आलेले 148 व्यक्तींची टेस्ट घेण्यात आली होती. सर्व 148 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. यापैकी 146 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत व 2 व्यक्तींचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि हे दोन्ही व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या रुग्णाशी संबंधित 103 व्यक्तींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर दुसरी जी बाधित महिला आपल्याला आढळली होती त्या व्यक्तीशी संबंधित संपर्कात आलेले 22 व्यक्ती यांची टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 12 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 9 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत व 1 रिपोर्ट अद्यापही अवेटेड आहेत. जे 9 व्यक्ती पॉझिटिव्ह आले त्यांचे उपचार सिव्हिल हॉस्पिटल येथे सुरू आहेत. आज सकाळी जे अहवाल प्राप्त झाले होते त्यामध्ये 19 रुग्ण पॉझिटिव्ह टेस्ट झाल्याचे निष्पन्न झाले होते. या व्यक्तींशी संबंधित 49 व्यक्तींना प्रशासनाने तपासणीसाठी घेतलेले आहे. या 50 व्यक्तींना तुर्तास इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवून त्यांचे स्वॅब टेस्ट करून त्यांची तपासणी करण्यात येते.